वरती यायचा. ही स्पर्धा जी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या आणि आज चांगला सपोर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. पुढील आवाज, आवाजामध्ये फेरबदल, सामना असाच एक रोमांचक पाहायला मिळाल. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा, ऐकत राहा. जय वाघोबा क्रिकेट संघ धामणे यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य रजनी स्पर्धा, जिथे नानू सांबरी यांचा आवाज मायक्रोफोन वरती असेल. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच आकाश सर. तर आज खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेचा विचार केला तर जे वाघेश्वर क्रिकेट संघ धामणी विद्यमानाने स्पर्धा आज आपल्या भेटीस आली आणि नाईट सिंकलेची ही रचना आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगलं आयोजन, दमदार आयोजन मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो आणि पहिल्या दिवसामधील आपण पहिल्या फेरीतल्या चौथी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूनं मोदर संघ, तर एक त्यांना साध्य फाईट करणारी टीम मार्गाचवाडी रानसई संघ, हे दोन संघांच्या मध्ये ही मॅच पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकार्य सर्व कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्वे देवा सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय महाराजाला मानवंदना करून जाऊया मैदानाकडे. आज खऱ्या अर्थानं आयोजकांचा विचार केला तर एक चांगली स्पर्धा आपल्याच भेटी जाणून दिली. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज सुद्धा नव्यानं मात्र त्यांच्या स्वप्नातून ही बाळगलेली स्पर्धा आपल्याला आज या धामणीच्या मैदानावरती भव्य दिव्य ट्रॉफीचं आयोजन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. मागचा सामना एक रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळाला. चॅलेंजर दोदाने आणि सिमन्सई मध्ये एक शेवटच्या बॉलवरती सामना जिंकवला चॅलेंजर दोदाने. सांगा पहिला चेंडू विजय हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चेंडूला फेकून दिलाय मात्र अनसाईडला. योगेशच्या बॅट मधून हा तडाखा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशच्या पाहायला मिळतोय टिंब मोहदर संघ. होती यशरक्षकाच्या अगदी चांगला कार्य पाहायला मिळाला. त्या सोबतीने इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू लगातार इथे दोन फेकले जातात. मार्गाची वाडी रनसई संघाच्या गोलंदाजाचा विचार केला तर विजेच्या माध्यमातून हे चेंडू फेकले जातात. आता या टप्प्यावरती गोलंदाजी करावा लागेल. चांगली दमदार गोलंदाजीचा नमुना पेस करत असताना गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. लोफुलटॉ चेंडू इथे मात्र डिप्लॉगॉनला कव्हर केला चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीया, चेंडू मात्र चाललाय सीमा पार. मिथिल या बॉल वरती चार धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दोन चेंडू लगातार डॉट फेकल्यानंतर विजय गोलंदाजावरती आक्रमण रूप धारण केलंय. योगेश फलंदाज बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये चुकी करणार नाही. फलंदाज मात्र योगेशच्या खेळीचा अंत पाहायला मिळतोय. पहिला फलंदाजी त्या 10 धावसंख्येवरती मोहदर संघाला लागलेला पहिला देधक्का. मैदानाच्या बाहेर योगेश.
तो वाईट चेंडू अवंतर धाबीन धावफलकावरती आणखीन एक धाव आड केली जाईल. धावफलकावरती धावा पाहायला गेलं तर 11 धावा धावफलकावरती. खराब चेंडू फेकल्यानंतर आता शेवटचा चेंडू फेकला जातोय या षटकामध्ये. इथे मात्र काय घडलं जातंय, फुलटॉस चेंडू तर फेकला जातोय. तर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डॉट फेकला जातोय पंच. तर पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाचा विचार केला फलंदाजी करत असताना मोदर संघ जाऊन पोहोचला एक फलंदाज बाद असताना 11 या धावसंख्येवरती. नक्कीच इथे पहिला षटक संपला पॉवर प्लेचा षटक पॉवरफुल फलंदाजी योगेशनं दाखवली होती पण पाचव्या चेंडूवरती त्याचा मात्र विकेट बहाल केली. आणि इथे मात्र मार्गाची वाडी संघानं पहिला षटक फेकत असताना 11 धावा खर्च केला, एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय. आणि आता आपल्याला वन डाऊनचा फलंदाज रवी पाहतो आणि त्याला साथ देण्यासाठी सलामीवीर फलंदाज. गजानन फलंदाज आता स्ट्राइक एंडला एकही चेंडू फेस केला नाही. डावखुऱ्या त्याचा फलंदाज सलामीला आला होता आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 वरती गोकुल वीर हा फल गोलंदाज सज्ज होऊन गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वैयक्तिक आपल्या गोलंदाजीमधून फेकण्यासाठी सज्ज झालाय मार्गाची वाडी संघाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल वरती काय घडलं जातं, आक्रमण रूप धारण. इथे मात्र फलंदाज मात्र पहिल्याच बॉल वरती आक्रमण इरादे स्पष्ट करतोय 6 धावीसाठी. हा चेंडू इथे मात्र नो घोषित केलाय आणि ज्या बॉल वरती मिळतील 7 धावा एक चांगली दमदार फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. वरती मिळाल्या 7 धावाने आता पुढचा चेंडू फ्रीट आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती पहिला चेंडू इथे खरा फेकल्यानंतर आता गोलंदाजावरती आक्रमण रूप धारण केलं जातंय. गजानन फलंदाज अगदी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जशी योगेशने सुरुवात केली होती, योगेश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर या दोन फलंदाजाला आता डाव सावरावा लागेल, डावाला आता इथून आखणी द्यावा लागेल, त्यालाही अगदी सुरुवात केली जाते. अखुट टप्प्यात चेंडू, चेंडूला भिरकावलंय, चेंडू मात्र फेकून दिला. इथे मात्र चेंडू चाललाय सीमा पार, फ्रीटच्या चेंडूवरती येतोय दुसरा लगातार षटकार. त्याचा मात्र इतिहास इरादी स्पष्ट करत असताना गोलंदाजावरती आक्रमण रूप धारण केलं जातंय. फलंदाज आता चांगल्या हवे ठरताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना एक चेंडू न होता त्यावरती षटकार, त्यानंतर फ्रीटवरती सुद्धा षटकार आणि आता येणारा चेंडू कशा पद्धतीने फेकला जाईल गोलंदाजाचा जर विचार केला तर गोकुल वीर हा गोलंदाज चुकीची गोलंदाजी करतोय मी म्हणेन. संघनायकाने सोपवलेली जबाबदारी मैदानावरती पेलावा लागेल. आता येणारे चेंडू अगदी डॉट फेकावा लागतील आपल्या संघासाठी, नाहीतर इथे मात्र फलंदाजाला बाद करण्यासाठी यशस्वी करावा लागेल गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का, स्पीडअप घ्या विनंती करेन मार्गाची वाडी संघ. समोर टाकले जात चेंडू, इथे मात्र फक्त सन्मान देण्याचं काम केलं जातंय. आता मात्र सावित्र पवित्र घेतला जातोय गोलंदाजाने चांगले चेंडू फेकल्यानंतर फलंदाज सुद्धा तिथे सन्मान देण्याचं काम करतोय. हेच क्रिकेट मित्रांनो सातत्याने पाहिलं जातोय. इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येत नाही हे दाखवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गजानेच्या पाठमधून आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. या पद्धतीनं जर गोलंदाजी केल्या तर कमी धावपर्यंत धावफलक रोखण्याचा पहिल्या पूर्वार्थमध्ये प्रयत्न करील मार्गाची वाडी संघ आणि या प्रयत्नाला सुरुवात करावा लागेल. दोन चेंडू डॉट आल्यानंतर गोलंदाज कुठे फलंदाजावरती हवे ठरण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय.
क्रॉस लाईन पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं खेळायचा होतो चेंडू. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूवरती अगदी विनवा पेटला होता. तिथून आता फलंदाजाला रोखण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय. तीन चेंडू लगातार डॉट आल्यानंतर कमालीचा षटक इथे राहील का? या चेंडूवरती आता काय घडलं जाईल? आता इथून मात्र चांगली फटकेबाजी करावा लागेल. टीम मोदर संघाला धावपलकाचा विचार केला तर फक्त ना फक्त 24 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तस इथे मात्र लॉंगांना चेंडू खेळला जातो. शतरक्षक आहे चेंडू उचली फेकी करीपर्यंत एक धाव रुकू शकत नाहीये. आणि आता एका एका धाबेनं संघर्ष करताना पाहायला मिळतो. स्ट्राईक चेंज झाली आणि एका धाबीच्या मदतीनं 25 धावा धावपलिकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय रवी भगत. रवी भगतचा जर विचार केला तर एक चांगला ऑलराऊंडर भूमिकेचा खेळ त्याच्या माध्यमातून साधताना आपण प्रत्येक मैदानावरती पाहतोय. आज आपल्या गावासाठी खेळताना कशा पद्धतीनं परफॉर्मन्स आपल्या बॅट मधून आपल्या संघाला जास्तीत जास्त धाव बनवणं पहिल्या पूर्वार्थ मध्ये हे गरजेचं असतात. आणि इथून मात्र मार्गाचवाडी संघानं पहिला षटक अगदी 11 धावीचा फेकला. तिथून इथून गोलंदाजानं आक्रमण रूप धारण फाईन लेग क्षेत्र निवडलाय. फुल टॉस बॉल वरती वार पलटवार आणि चेंडू गेलाय सीमा पार. एक टप्प्यावरती चेंडू चाललाय चार धावीसाठी. दणदण करीत येतोय दम दर्जेदार चौकार. धारण केले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगल्या बरसदार फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चला शतरक्षकाची रचना लगेच करून घ्या. मार्गाची वाडी संघ आपण वेळ जास्त घेऊ नका. षटक क्रमांक 3 वरती राजा कुराडे हा गोलंदाज षटक क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. त्याला समोर फलंदाज आपण पाहू शकाल. मोदर संघाचा एक दोन षटकाराच्या मदतीनं सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक चांगली अभरसदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गजानन पारधीच्या बॅट मधून दोन षटकार पाहायला मिळाले. आता इथून येणाऱ्या बॉल वरती राजा या गोलंदाजावरती कसे आक्रमण होईल. आक्रमण गुडघाट एक तमाशा देख चेंडूला फेकून दिला फाईन लेग क्षेत्राला. कव्हर करत असताना येतोय दमदार षटकार. नक्कीच आयोजन केलंय जेवण भस्मा साहेबानं अगदी खऱ्या अर्थाने. या आयोजनाची आपण सातत्याने प्रत्येक वर्षी वाट पाहत असतो आणि त्या आज आयोजन आपल्या भेटी झालं. आणि पहिला रात्र या स्पर्धेचा आपल्याला एन्जॉयमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगले सामने रंगताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकल्यानंतर गोलंदाज सज्ज होऊन गोलंदाजी करतोय. आक्रमण रूप धारण शरीरावरती चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला आता परतावा लागेल मैदान सोडावा लागेल. दुसरा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मोधर संघाचा. राज करने के लिए आया मैं बिट्टा. वाडी संघ चांगली गोलंदाजीचा पहिल्या चेंडूवरती कुठेतरी षटकार आल्यानंतर आता कमालीचा चेंडू फेकला होता शरीरावरती. आणि इथे मात्र एलपी आउट मात्र फलंदाजाला परतावा लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती
गौरक्षक फलंदाज मैदानावरती दाखल झाला आणि चांगली फलंदाजी त्याच्या बाटमधून पाहायला मिळेल का? चांगली गोलंदाजी राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र खोलवरचा चेंडू फेकला होता खोदून काढण्याचा प्रयत्न शत्रक्षक आहे तिथे उचले फेकी करेपर्यंत एक धाव रोखू शकत नाही. सिंगलनं मात्र इथे स्ट्राईक वरती आणण्याचं काम आता रवी भगत या फलंदाजाला केलंय. कारण आता जास्तीत जास्त स्ट्राईक, कारण दोन सलामी वीर बाद झाल्यानंतर ही कामगिरी आता दोन फलंदाजाला निभावायची आहे आणि निभावण्यासाठी आता रवी या फलंदाजाला एक चांगली साझेदारी निभावावी लागेल. सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला गेलं तर 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी दोन चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल रवीसाठी फेकला होता इथे मात्र लॉंगनला शत्रक्षक आहे. चेंडू उचल फेक करीपर्यंत एक धाव रोखू शकत नाही आणि एका एका धावेन आता संघर्षाला मात्र प्रयत्न करत असताना मोदर संघ मैदानाच्या आतमध्ये 37 या धावसंख्येवरती डाव आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा षटक मार्गत असताना गोलंदाज मार्गाची वाडी संघाच आपल्याला पाहायला मिळतोय. राजा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय कारण पहिला चेंडूवरती षटकार ठोकला होता त्यानंतर कमालीचे तीन चेंडू फेकल्यानंतर सिंगल मध्ये कन्व्हर्ट करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. शत्रक्षकाची साथ फार महत्वाची असते गोलंदाजाला आणि ती इथे शत्रक्षकाची साथ देखील मार्गाची वाडी संघाच्या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करेल का त्यासाठी प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडू आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आता जास्तीत जास्त फेकण्याचा प्रयत्न इथून मार्गाची वाडी संघाचा गोलंदाज, कारण दोन प्रमुख फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळाल्यानंतर आता येणाऱ्या फलंदाजावरती त्यानं आक्रमण रूप धारण केलंय. गोलंदाजांना मोठाले फटके मारू देत नाही त्यामागचा कारण की चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. टप्प्यावरती अचूक टप्पा नियंत्रण ठेवून गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वरती चेंडू येत नाही त्या सुप्तीने षटक क्रमांक इतिहास तिसरा समाप्त होता आणि तीन षटकामध्ये मोदर संघ फलंदाजी करत असताना 37 या धावसंख्येवरती दोन फलंदाज बाद झालेत. मधून इथ्या टॉस केला जाईल तर लगेच दोन्ही संघांना टॉस बॉक्स मध्ये या. रोहन बल्ला गोलंदाज चौथा षटक पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. सरळ इथे ड्राईव्ह केला जातोय. लॉंगांचा शत्रक्षक आहे. चेंडू उचली फेक एक रिस्की दाब घेण्याचा प्रयत्न. नामी संधी होती फलंदाजाला बाद करण्यासाठी. दोन धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि दोन धाबेच्या मदतीनं संघाचा धावपलक आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 39 या धावसंख्येवरती 39 धावा धावफलकावरती आज घर बसल्या आपण लाईव्ह टेलिका सायप्रिट लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि आनंद घेत असताना प्रेक्षक वर्गांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतो या सहर्ष स्वागत. आणि मैदानावरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये शत्रक्षक आहे. उचली फिकी करीपर्यंत दुसरे धाबेचा प्रयत्न. दोन धाबा रोखू शकत नाही आणि आता सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम इथे केलं जातोय. शेवटच्या षटकामध्ये मोठाले फटक्याची आता नितांत गरज कारण दोन धाबेच्या मदतीनं आता संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. मोदर संघ जाऊन पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. दोन फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय. मार्गाची वाडी संघ कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय कारण दुसऱ्या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याचाच परिणाम आता इथे भोगावा लागला. कारण येणारी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात पण अजूनही चांगली गोलंदाजी करावा लागेल. हा मोठा क्रॉस द लाईन फाईन लेग क्षेत्र निवडला जातो. एक टप्प्यावरती चेंडू चाललाय. सीमा पार येईल दर्जेदार चौकार. संघाचा संघ नायक
दुसरा फुकार असेल आपण लगेचच या टॉस करण्यासाठी या। तर खऱ्या अर्थाने आज स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी मला आमंत्रित दिलं आयोजकांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि सातत्याने आपण या स्पर्धेमध्ये आकाश शेळके सरांचा आवाज सातत्याने आपण प्रत्येक वर्षी ऐकतो आणि आमची मागच्या वर्षी भेट झाली होती आणि आज पुन्हा एकदा वर्षाने भेट झाली। आकाश सर तुलाही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्वप्नील आवाले बेकरे गावच्या त्यांचा आवाज आज ऐकायला मिळतो आणि प्रकाश झुगरिया दामणी गावच्या त्यांचा आज सुरुवातीपासून आपण आवाज ऐकतो आणि मी नानू समरी मला संधी दिल्याबद्दल तुमचंही मनपूर्व स्वागत आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। शतरक्षका इथे उचली फेकी करीपर्यंत दुसरे धाबेचा प्रयत्न केला जातोय दोन धाबा रोखू शकत नाही या प्रत्येक चेंडूवरती आता दोन धाबा काढण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये। सत्तेचाळीस धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा षटक पन्नास धाबा कंप्लीट होतील का या पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतील का। मोदर संघ फलंदाजी करत असताना चांगली दमदार सुरुवात चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आता येणाऱ्या बॉलवरती आक्रमण होईल का मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो या इथे शतरक्षक वेगानं पोहोचलाय दुसरे धाबेचा प्रयत्न रिस्की धाव इथे नामी संधी होती फलंदाजाला बाद करण्यासाठी दोन धाबा रोखण्यामध्ये यशस्वी झाला नाहीये मार्गाची वाढी संघ आणि दोन धाबेच्या मदतीनं एकोणपन्नास धाबा धावपटकावरती आपल्याला आता पाहायला मिळतात पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाज गोलंदाजाला मात्र खेळपट्टी साथ देत्या इथून आता फलंदाज सुद्धा चांगली फलंदाजी मैदानावरती करत असताना कारण नक्कीच आपण असं म्हणतोय ना की गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा खेळपट्टी गोलंदाजाला साथ देत्या फलंदाज फलंदाजी चांगली करतो तेव्हा फलंदाजाला खेळपट्टी साथ देत्या पण खेळपट्टी प्रेमात कशी पाडायची ही आपल्या आपल्या रक्तामध्ये असते आणि इथे मात्र ते करावा लागेल आता इथून आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मोठा फटका इथे मात्र सिंगल पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दोन धाबा इथे खराब पैकी पाहायला मिळाल्या दोन धाबा मिळतील आणि दोन धाबेच्या मदतीने षटक क्रमांक इथे चौथा संपलाय पहिला पूर्वार्थ संपलाय आणि मोदर संघ फलंदाजी करत असताना चोवीस चेंडू मध्ये फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्या आता एक्कावन्न धावा धावपलकावरती आणि येणाऱ्या दुसऱ्या पूर्वामध्ये मार्गाची वाढी संघाला बावन्न धावेची गरज तर जाऊयात टॉसकडे इकडे आपण पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत मोहबे आणि त्यांचा वर्सेस वाजे येस दोघांमध्ये टॉस करू आमच्या स्पर्धेचे यंग डॅशिंग डायनामाइट आयोजक नितेश दादा भस्मा यांच्या वतीने टॉस केला जातो हवी टू गो हेड इज अ कॉल अँड इट्स अ टेल येस टॉस जिंकलाय वाजे टीमनं काय डिसिजन मोरबे टीमने जिंकलाय मित्र काय डिसिजन आमचा डिसिजन असेल फलंदाजी करण्याचा येस फलंदाजी स्वीकारली समोर वाझे टीम आहे ताकदवर टीम आहे प्रिव्हियस मॅच मध्ये वाझेपूर टीम खेळली त्यांनी देखील चांगला खेळ केला वाझे टीम म्हटली तर त्यांचा देखील तितकाच चांगला खेळ आहे एकंदरीत आज कशा रणनीती असतील जेवढे जेवढे काढता येतील तेवढ्या काढू द्यावा टॉस जिंकलाय फलंदाजी कराल येस डेफिनेटली फलंदाजी स्वीकारले बेस्ट ऑफ लक शुभेच्छा त्यानंतर समोर वाझे टीम मोरबे टीमच्या अगेन्स्ट खेळायचं आहे त्या संघाचा एकंदरीत खेळ आणि त्यांच्या सगळ्यांस कधी खेळलात का हा खेळलो पहिला मी कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू येस आपण खेळला तर आतापर्यंतचं समीकरण ते जिंकलेत की तुम्ही जिंकलात काय सेम टू सेम झालंय एक मॅच ते जिंकले एक मॅच आम्ही जिंकलोय अच्छा तर टाय विनिंग इक्वेशन टाय आज या स्पर्धेमध्ये उतरलात स्पेशली काय मनसोबा तुमचा या स्पर्धेमध्ये उतरण्याचा मनसोबा तर आहे खेळ चांगला खेळ करायचा आहे फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही येस थँक्यू खूप खूप शुभेच्छा जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल आपण करणार नाही आहोत पुन्हा एकदा ऐकूयात नानू सांबरे यांचा आवाज हॅलो तर चॅलेंजर चौधरी संघाचा रमेश चौधरी आपण कुठे असाल तर लगेचच आपण टेस्टशी संपर्क साधा आयोजक तुम्हाला शोधतात
यस सर, मोहदर संघ आज आपण इथे खेळताना पाहतो, त्या संघाला ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे, आमचे कानपोलीच्या अक्षयदादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपये आम्हाला डोनेशन आलेलं आहे, ज्यांची नाईट स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत. 80,000 रुपयाची ती स्पर्धा आहे आणि 10,000 रुपये प्रवेश फी आहे त्या स्पर्धेसाठी. अगदी कमी एंट्री फीज मध्ये आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. इवन कोणाला जर नाव नोंदवायचं असेल तर आपण स्टेज समोर आपण संपर्क करू शकता. 3 आदिवासी गट आहेत आणि 3 लोह गटातील संघ आहेत. यस, सगळे आदिवासी पूल आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करा. कानपोलीमध्ये ती स्पर्धा असणार आहे, नाईटची स्पर्धा आहे. जर कोणाला नाव नोंदवायचं असेल तर आपण अक्षय पाटील एवं कानपोली संघाशी आपण संपर्क करू शकता. छत्रपती ट्रॉफी त्या स्पर्धेचं नाव. 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशा या 7 दिवसामध्ये रंगणारी ती क्रिकेटची स्पर्धा. आयोजक आहेत अक्षयदादा पाटील, त्यांचं आता आगमन झालेलं आहे. बी ग्रुप आणि ई ग्रुप दोन्ही ग्रुपसाठी 2 स्पोर्ट बाईक आहेत आणि फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आपल्याला स्पोर्ट सायकल पाहायला मिळणार आहेत. आझाद मैदान कानपोली या मैदानावरची ती स्पर्धा असेल. आपण संपर्क करू शकता अक्षय पाटील यांच्यासोबत. योगेश पारधी यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तरी चालेल, मोहदरचे आमचे चांगले खेळाडू. त्यानंतर सेकंड हाफचा खेळ आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये आपण छान खेळ पाहिला, आता इथून नानू सांबरी यांच्याकडे आपण पुन्हा एकदा बोलूयात कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच आकाश सर. मैदानावरती पहिला चेंडू फेकला आहे, पहिल्या चेंडूवरती फक्त ना फक्त डॉट चेंडू पाहायला मिळाला आहे. पहिल्या पूर्वार्थामध्ये मोदर संघ फलंदाजी करत होता, 51 धावा 52 धावेचं लक्ष घेऊन मैदानावरती दुसऱ्या पूर्वार्थामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मार्गाची वाडी संघ मोठा फटका, लॉंगॉनला एक्स्ट्रा कव्हर केला जातोय, चेंडू मात्र फसवा, क्षेत्ररक्षकाला फसवलं, चेंडू चाललाय सीमा पार, मिळतील 4 धावा. अश्विनी दुसरा चेंडू प्रती इथे समाचार घेऊन फलंदाज सुनील ना चौकार ठोकल्यानंतर श्रीगणेश शेकेला जातोय 4 धावेनं मार्गाची वाडी संघ. तर यास मान्यवर अतिथी कक्षेवरती मान्यवर आहेत अनंत सिद्ध लहान दामनिया यांच्या वतीनं या स्पर्धेला 1,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. त्या साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर नक्कीच इथे काय घडत जातोय, डॉट चेंडू मैदानावरती फेकला जातोय, चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजीचा नमुना इथं पेस केला जातोय. गोलंदाजाचा जर विचार केला तर गोलंदाज पाहायला मिळतोय, गौरव शक वाघ हा गोलंदाज. तर विकेट हॅट्रिकसाठी इथे मोदर संघाला 1,000 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालंय. चांगली गोलंदाजी करावा लागेल. हा चेंडू खराब फेकला जातोय, वाईट चेंडू, अवंतर दाबीनं धाव पलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील. 5 धावा धावपलिका प्रत्य. तर मी म्हणेन बक्षीस कुणाच्या तर्फे, अक्षय पाटील या साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते मोदर संघासाठी. आणि हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर कुठेतरी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या गोलंदाजीचा मात्र नमुना चांगला पाहायला मिळतोय. या टप्प्यावरती जर तुम्ही गोलंदाजी केली तर येते समोरच्या टीमला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल, या धावा रोखण्यात यशस्वी ठराल. आणि त्यासाठी प्रयत्न लगातार जे इथे मात्र 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर षटकार मांग पहिला पॉवर प्लेचा षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. धावा जर पाहिल्या 5 धावा आणि पहिला षटक संपलाय फलंदाजी करत असताना मार्गाची वाडी संघ. काय झोंबला त्याला खईस का काय तरी, येरा उतारा करा मिरच्या बिरच्या आणा, बॅटीला बॉल ठोको ना, या जे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना राहून लाईन मारी देट, त्याला बॉलाची लाईन नाही समजत. नक्कीच पहिला षटक संपल्यानंतर धावपलिकावरती 5 धावा आणि येणारी अजून 18 चेंडू. तर षटक क्रमांक 2 वरती गोलंदाज संघाचा सेनापती संघ नाईक आपल्याला गोलंदाजीच्या लाईन वरती योगेश पारधी आपण पाहू शकाल, ज्या योगेश पारधीनं मात्र चांगली फलंदाजी केली होती आणि तोच योगेश पारधी आता पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मार्गाची वाडी संघाचा.
विजेच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला. शतरक्षण तुडाचा मात्र कंबल होताना पाहायला मिळाला आहे. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने फक्त ना फक्त धावपलिकावरती सहा धावा आपल्याला पाहायला मिळतील. सहा धावा धावपलिकावरती पहिला चेंडू चांगला फेकला होता त्यावरती सिंगल मात्र स्ट्राइक एंडला आणण्याचं काम सुनील सिंगवा या फलंदाजाला. एक चौकाराच्या मदतीने तो फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल का त्याच्या माध्यमातून. बॅटची कडा चांगला मात्र गॅप शोधली जाते. चेंडूला मात्र पाठवलंय. चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील या बॉल वरती दर्जेदार चौकार. मोठा ले फटके मारावा लागतील कारण योगेश वरती आता आक्रमण करावा लागेल. त्याला सुरुवात केली जाते. क्रॉस द लाईन मोठा फटका केला प्रयत्न फलंदाजाला परतावा लागेल. चेंडू मात्र दांड्यावरती आदळल्यानंतर पहिला फलंदाज सुनील सिंगवा मैदानाच्या बाहेर. दहा धाव संख्येवरती मार्गाची वाडी संघ. फलंदाज सुनीलला परतावा लागेल. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. मार्गाची वाडी संघ आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय की काय, कारण मोठाली फटक्यांची जी गरज होती ती फटके येत नाहीये. कारण एक चौकार सुनीलच्या बाट दोन चौकार सुनीलच्या बाट मधून पाहायला मिळाले आणि त्या सुनीलला मैदानाच्या बाहेर काढलं आणि चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजा कुराडे हा दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊनचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करण्यासाठी संघ नायकाने सोपवलेली जबाबदारी. इथून क्रिकेट काय असेल, कॅल्क्युलेशन कसा आखायचा, या दोन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये एक तळ ठोकून फलंदाजी करावा लागेल. योगेश पारधी गोलंदाजी मार्गवरती. योगेश पारधी एक चांगला गोलंदाज, वेगवान गोलंदाज होता. त्यावरती बॅटची कडा होती. स्वतःनं मात्र चेंडूला अडवला, जेस केला. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं धावपलकावरती आता धावा पाहायला मिळतील. फक्त ना फक्त अकरा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज योगेश पारधी चांगली गोलंदाजी करतोय. आता येणाऱ्या बॉलवरती योगेशवरती आक्रमण रूप धारण करावं लागेल. इथून धावा बनवण्यासाठी संघ विजय होण्यासाठी आक्रमण रूप धारण. मोठा फटका चेंडूला पाठवलाय मात्र सीमारेचीच्या पलीकडे. येतोय दर्जेदार षटकार. तोडफोड फलंदाजी कशी पहिल्या षटकाला जी फलंदाजी पाहिजे होती ती दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. आता इथून मात्र चांगले आक्रमण रूप धारण फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येणाऱ्या बॉल वरती आता मोठाली फटक्यांची गरज आहे. मोठा फटका समोर उडवलाय. लॉंगॉनला शत्रक्षक आहे. पळतोय तोपर्यंत दुसरे दाबेचा प्रयत्न होईल का. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज सेफ पाहायला मिळतोय आणि मिळतील या बॉल वरती दोन धावा. आणि दोन धाबीच्या सोबतीने इथे मात्र दुसरा षटक संपलाय. आणि दोन षटकामध्ये फलंदाजी करत असताना मार्गाची वाडी संघ एक फलंदाज बाद असताना धावपलकावरती धावा पाहायला मिळतील. एकोणीस या धावसंख्येवरती एकोणीस धावा बारा चेंडूंचा इथे खेळ संपला आणि येणारे अजूनही बारा चेंडू
आणि मार्गाची वाडी संघाला विजयासाठी या 33 धावेची गरज. आता या धावा बनल्या जातील की रोखल्या जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या अगदी इथे नजरा लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि धावा रोखण्यासाठी संघनायकाने सोपवलेली जबाबदारी हा षटक फार महत्वपूर्ण राहील. मोदर संघाचा गोलंदाज आपण पाहिला षटक क्रमांक 3 वरती अरुण कुराडे हा गोलंदाज गोलंदाजीच्या लाईन वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चंडू फेकण्यासाठी सज्ज. 12 मध्ये 33 ची गरज. 12-33 ची गरज. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीया. दुसरे धावेसाठी निघालाय आणि ती धाव देखील इथे पूर्ण केली जाते. आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 21 या धाव संख्येवरती 11 चेंडू विजयासाठी 31 धावेची गरज. सामना अजूनही 2 संघांच्या मधोमध द्या बॅलेन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. वेळ दोन्ही संघाकडे आहे. सामना जिंकण्याची ताकद 2 संघाला करावा लागेल. हार कुणाला पसंत नाहीये पण मैदानावरती हे घडलं जाईल. एक संघ हारेल एक संघ जिंकेल यासाठी आता लढत मैदानावरती पाहायला मिळते. डॉट चेंडू डॉट चेंडू. जेव्हा डॉट चेंडू फेकला जातो तेव्हा मोदर संघाचे मात्र पाठीराख्याच्या माध्यमातून आवाज पाहायला मिळतोय. जेव्हा षटकार चौकार तेव्हा इथे मात्र मार्गाची वाडी संघाच्या फलंदाजा प्रेक्षक वर्गांचा आवाज पाहायला मिळतोय. डॉट चेंडू फेकल्यानंतर कमालीचा चेंडू फेकला जातोय. 10 चेंडू विजयासाठी 31 ची गरज. इथे मात्र पंच आमच्याकडे वळून सांगतील की लाईन खराब चेंडू खराब फेकलाय. व्हाईट चेंडू फेकला जातोय. अवंतर धाव धावपलकावरती आणखीन आड केली जाईल. 22 धावा धावपलकावरती. अजूनही 10 चेंडू विजयासाठी 30 धावेची गरज. सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा काढावा लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जेव्हा मोठाले फटके येत नाही तेव्हा हे करावा लागतं. आणि पुन्हा एकदा गोलंदाजाची लाईन भडकल्यानंतर आता पुन्हा एकदा वारंवार तेच दिसेन हा चेंडू खराब फेकला जातोय. गोलंदाजावरती हा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर बनवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजावरती. प्रेशर नाहीये मी म्हणेन गोलंदाजावरती पण हा चेंडू का फेकला जातोय ही संगणक योगेशला तर मात्र चिंतेचा विषय मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. चांगली गोलंदाजी तुझ्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू खराब फेकल्यानंतर ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता करावा लागेल येणाऱ्या बॉलवरती मोदर संघाला जिंकण्यासाठी. आणि चांगली फलंदाजी मार्गाची वाडी संघ मैदानाच्या आतमध्ये करेल का प्रयत्न केला जातो. आखूड टप्पा फेकला होता इथे फलंदाजाला अगदी बॅटवरती चेंडूला कनेक्ट करता आला नाहीये. आणि त्या सोबतीने एक धाव इथे मात्र धाव फलकावरती आणखीन आड केली जाईल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 24 धावा धावपलकावरती. 24 धावा धावपलकावरती. अजूनही 28 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चांगली दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती कारण आता येणाऱ्या बॉलवरती आता आक्रमण रूप धारण करावा लागेल. लोपलटॉ चेंडू फेकला जातोय. इथे मात्र धाव घेण्याची संधी होती. संधी मात्र मिळाली नाहीये. आणि मात्र डॉट चेंडू पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अरुणच्या माध्यमातून हा चेंडू फेकले जातात. चांगली गोलंदाजी टप्प्यावरती गोलंदाजी. 2 चेंडू खराब फेकले होते. तिथून चांगली गोलंदाजीचा मात्र लाईन दाखवली. या टप्प्यावरती तुला गोलंदाजी करायची होती संघनायक योगे सांगतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहावा लागेल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे वेगानं पोहोचलाय. इथे मात्र रिस्की धावेचा प्रयत्न. फलंदाज मात्र धावचितच्या स्वरूपामध्ये दुसरा क्रमांकाचा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अरे कशाला 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 अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे वेडेपणा तू केलास रे धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे धावता धावता फुकट तू रन आउट झालास. नक्कीच धावचितच्या संधीत फलंदाजाला परतव लागलं. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. संजय ठाकरे आता मैदानावरती. आज 4th क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजय ठाकरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मार्गाची वाडी संघ आता अडचणीमध्ये सापडला. या अडचणीतून मार्ग शोधण्यासाठी या 2 फलंदाजाला अगदी चांगला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावा लागेल. इथून चांगली फलंदाजी करावा लागेल. आल्या आल्यास प्रहार केला जातोय लॉंगानला. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू चाललाय सीमा पार. या बॉलवरती येतोय दर्जेदार चौकार.
सोपवलेली जबाबदारी गोलंदाज पाहायला मिळेल। तर यापुढील सामना मी म्हणेन मोरबे संघाचा संघनायक आणि वाजा संघाचा संघनायक। आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानावरती उतरायचं आहे। आपण दोन्ही संघाने रेडी राहा। तर शेवटचा षटक गोलंदाजीच्या लाईन वरती पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज पिंटू पारधी हा गोलंदाज 23 सामधी 23 पहिल्या चेंडूवरती काय घडलं जातंय। पहिल्या चेंडूवरती इथे शिलीप क्षेत्रामध्ये कॅच पकडली जाते, फलंदाजाला परतावा लागेल। बॅट टू डग आउट, तिसरा फलंदाज बाद मोदर्स इथे मार्गाची वाडी संघ। आलाय आता इथून त्याला चांगली फलंदाजी करावा लागेल। आता येणारे 5 बॉल आणि 23 धावीची गरज, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती विकेट। अजूनही मोदर संघाला एक सुवर्ण संधी आहे, विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत जमा झालंय। तर अजून 2 विकेट घ्यावा लागतील हे बक्षीस आपल्याकडे आणण्यासाठी। आणि ही गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी समोर टाकलाय चेंडू, मात्र चांगला वळण घेताना पाहायला मिळतोय। आणि पंच फलंदाज पाद होताना पाहायला मिळतोय। धावचितची संधी काय गरज नसताना इथे फलंदाजाला मैदान सोडावा लागतंय। स्वतः वरती आता जबाबदारीचा खेळ उचला बागेल। 4 चेंडू आणि 23 चेंडू आलके आता मात्र डीप लॉंगला ढकलण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे। चेंडू उचली फेकी करीपर्यंत एक धाव रोखू शकत नाहीये। आणि आता सिंगल मात्र स्ट्राईक रोटिंग होताना पाहायला मिळते। धाव पलकावरती धावा 30 आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी मी म्हणेन गोलंदाजीमध्ये मार्गाची वाडी संघाने केलेल्या चुका आता दुसऱ्या पूर्वार्थामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या चुका तुम्हाला कुठेतरी नेऊ शकतात क्रिकेटमध्ये। बराच आपण म्हणतोय ना की या चुका तुम्हाला मात्र टाळाव्या लागतील क्रिकेटच्या आतमध्ये। मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका पुन्हा एकदा अनसाईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे। आणि तिथे काय घडलं जाते, चेंडू उचली फेकीपर्यंत दुसरे धाबीचा प्रयत्न इथे मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीनं रनिंग पाहायला मिळाली। 2 धाबा 30 धावा धावपलिकावरती अगदी अपचरता बाकी या सामन्याच्या आतमध्ये। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते चांगली फलंदाज गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मोदर संघाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे। तिथे चेंडू उचला फेकला तोपर्यंत 1 धाव मिळेल। 33 धावा धावपलिकावरती शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल। आणि शेवटच्या चेंडूवरती इथे विकेट बाल केली जाते आणि सामना जिंकला जातो। इथे मात्र मोदर संघ आणि मार्गाची वाडी संघ हाडलक या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल आयोजकांच्या वतीनं दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि या पुढील सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने मुरबे संघ आणि त्याला फाईट करणारी टीम वाजी संघ, तर दोन्ही संघाने लगेचच मैदानावरती